शहर स्वच्छतेबरोबर पालिका स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्वतः हातात झाडू आणि पाणी घेऊन पालिका इमारत स्वच्छ केली. अनेक वर्ष धूळखात पडलेली अनावश्यक साहित्याचा निपटारा केला, त्यामुळे पालिका इमारत स्वच्छ व सुंदर झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पालिका प्रशासक जाधव यांनी स्वच्छता अभियान माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय काम केल्यानं राज्य केंद्र शासनाकडून मानांकन मिळालं आहे. मात्र शहराच्या स्वच्छतेबरोबर पालिका इमारत स्वच्छ असावी या उद्देशानं शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही मुख्याधिकारी जाधव यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. मुख्याधिकारी जाधव स्वतःच हातात झाडू पाणी घेऊन स्वच्छता करत असल्याने पालिकेतील इतर विभाग प्रमुख कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. पालिकेचा प्रत्येक कोपरा आडगळ स्वच्छ केल्याने इमारत स्वच्छ व सुंदर दिसत असल्यानं शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे. या मोहिमेत कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, प्रणाम शिंदे, अमोल कांबळे, अजित दीपंकर, नंदकुमार चौधरी, आनंदा शिंदे, निशिकांत ढाले, राजू गोरे, बंडू मधाळे, विनायक दळवी, आयुब मतवाल, शहनवाज मानगावे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.